उजनी धरणातून 2 एप्रिलला पाणी सोडण्याचं नियोजन. धरणात सध्या 69% पाणी साठा असून उजनी धरणातून उन्हाळी आवर्तनासाठी 2 एप्रिल पासून रोटेशन सोडण्याचं नियोजन होत असून 2 आवर्तनं सोडली तर पाणी साठा -28% खाली जाण्याची शक्यता असल्यामुळे पावसाचा अंदाज बघून उन्हाळ्यात यंदा 1 आवर्तन सोडायचं की 2 आवर्तन सोडायचं याबाबतचं नियोजन होत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय हा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतच होणार आहे. मात्र सध्या तरी उजनी धरणातून 2 एप्रिलला पाणी सोडण्याचं नियोजन कालवा आणि बोगद्यासाठी आहे. याबाबत अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितलं आहे की कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार असून सध्या 69% पाणी साठा धरणामध्ये आहे. कालवा समितीच्या बैठकीतच रोटेशनचं नियोजन केलं जाईल. पाऊस लांबणीवर पडला तर शिल्लक पाणी साठा असावा या दृष्टीनं नियोजन केलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता उजनी धरणातून जर 2 आवर्तनं सोडली तर धरणातील पाणी साठा हा -28% खाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं उजनी धरणातून उन्हाळ्यासाठी 1 रोटेशन सोडायचं की 2 रोटेशन सोडायचं याबाबतचा अंतिम निर्णय हा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. 2 एप्रिल ते 31 मे पर्यंत कालवा आणि बोगद्यातून पाणी सोडण्याचं नियोजन आहे आणि त्या संदर्भात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये 2 आवर्तनं उजनीतून सुटणार की 1 आवर्तन सुटणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे आणि याचा अंतिम निर्णय हा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतच होणार असल्यामुळे या बैठकीकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. मात्र उजनीतून उन्हाळ्यासाठी 2 एप्रिल पासून मे अखेरपर्यंत उन्हाळी आवर्तन सुटणार असल्याची माहिती आज सूत्रांकडून मिळाली आहे.